ताजा बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। चिकलठाण तालुका करमाळा येथे ऊस तोडणी करणाऱ्या मजुराच्या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते, मात्र सदर घटनेला 4 दिवस उलटले तरी देखील वन खात्याला अद्याप ही बिबट्या सापडेना। बिबट्या नेमका कोणत्या भागात वावरत आहे याबाबत अद्याप ही वन खात्याला कळेना, यामुळे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे। सदर नरभक्षक बिबट्याने गेली 3 दिवसांपासून करमाळा तालुक्यात अक्षरशः रक्तरंजित घटना घडवल्याने शेतकरी वर्गाच्या मनामध्ये मात्र कमालीचे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नरभक्षक बिबट्या वन खात्याच्या तावडीत कधी सापडणार याबाबत सध्या तरी जेऊर व परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत। वन खाते तसेच पोलीस यंत्रणा यांची टीम सध्या चिकलठाण परिसरात रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून बिबट्याच्या शोधार्थ मोहीम राबवित असून सध्या तरी वन खात्याला बिबट्या दिसेनासा झाला असून बिबट्या नेमका कोणत्या भागात गेला आहे याबाबत मात्र वन खाते ही संभ्रमावस्थेत आहे।